आमच्या मालवणी भाषेत सांगायचं झालं समजते का थोडी थोडी मालवणी माहिती त्याचं आता काय म्हणतो म्हणजे केवढा मिमिक्री करणारा एक माणूस मिळाला आपल्या महाराष्ट्राला ज्यांना तमाशा दाखवायचा त्यांनी घेऊ जाऊ द्या केवळ इथून मिमिक्री करायला सुरुवात केली ठाण्यापर्यंत आले ठाण्यावर दुसरीकडे गेले अरे काल त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तुमचा तुम्हाला जे साठपणा शिकवलंय ना शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्राचं लक्ष्मण हाकेली त्यांना हल्लंय बरोबर जरा तरी जनतेने मनाची लाज असती तर त्या विद्यार्थ्यांना गटावरतून जे पायवाट काल करावी लागते शाळेत जावं लागतं ते तर दुरुस्त करू द्या पण मिमिक्री करत ठाणा काय नवी मुंबई काय गोविंदाच्या हंडीमध्ये ताळुबळच्या तमाशामध्ये असंच चालायचं सध्या महाराष्ट्रामध्ये तसं काळूबळचं तमाशा चालू आहे एक गाडीवाला एक बिन गाडीवाला बिन गाडीवाल्याच्या मनात झालं की खायचं माहित गाडीवाला पडला होता अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी आहे काँग्रेस शिवसेनेची ही नाचाचा खेळ होता आणि त्यात काय विनायकराव नाचत होता का असं एखादं विधान मी केलं तर त्यांना वाईट वाटाय नको विनायक राऊतांच्या प्रत्येक मुद्द्याला कोकणात त्यांच्या मतदारसंघात जाऊन पावसाळा संपल्या संपल्या 7 तालुक्यात 7 सभा घेऊन सडेतोड मी उत्तर देणार आहे हिताच ते बोलले म्हणून मी हिथंच बोलणं बरोबर नाही कोकणात माझी भाषणं फक्त विनायक राऊताला म्हणावं ऐकायसाठी कानातला मळा आता तुझ्या काढून ठेवू